पनवेलमधील श्री रामेश्वर महादेव मंदिर देवस्थान येथे श्रावणी सोमवार निमित्त लघु रुद्र पठाण आणि अभिषेक समारंभ ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात येतो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या दर सोमवारी याचे आयोजन करण्यात येते. यासाठी या मंदिराचे ट्रस्टी उमेश इनामदार, चिन्मय नाईक, प्रसाद हनुमंते, राजेश खरे तसेच सभासदांचे मोलाचे सहकार्य असते. फार पुरातन आणि भक्तीला पावणारे असे हे मंदिर असून इतर दिवशीही भाविक दर्शनासाठी येत असतातच, पण विशेषतः श्रावण महिन्यात मात्र शेकडो भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. याशिवाय पनवेलमधील विविध पक्षांचे पदाधिकारी, नेते, सहकार्यकर्तेही आवर्जून दर्शनाचा लाभ घेत असतात. पौराणिक अशा या रामेश्वर महादेव मंदिरात भाविक आपला नवस फेडण्यासाठी येत असतात अशी या मंदिराची आख्यायिका आहे. जागृत देवस्थानांपैकी हे एक स्थान गणले जाते. पनवेल शहरातला रामेश्वर मंदिर हे खूप जुना मंदिर आहे. इथे लाखो भाविक लोक येऊन प्रत्येक श्रावणामध्ये देवाला दूध वा बिल्वपत्र म्हणा वा अभिषेक म्हणा एकादश रुद्र म्हणा कायम चालू असतात. देवांच्या रामेश्वर देवाच्या कृपाशीर्वाद कायमचा सगळा आशीर्वाद मिळत असतो. म्हणून खूप भाविक इथे येऊन देवाकडे प्रार्थना करतात, गारणा घालतात. जे काही गारणा घातल्या त्यांच्या मनोकामना आहेत ते सर्व इकडे परिपूर्ण होतात. आणि प्रत्येक वर्षी पूर्ण समाज म्हणजे जे काय रामेश्वर मंदिरचे जे समिती आहे ते सगळी समिती मिळून ह्या क्षेत्रामध्ये लघुरुद्र अभिषेक विशेषत्वेनं आणि यथाशक्ते रुद्राचा स्वाहाकार या निमित्ताने श्रावणीतून प्रत्येक वर्षी दरवर्षी चालू असतात. यंदा पण लघुरुद्र अभिषेक आणि यथाशक्ते रुद्र हवन आज आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. रुद्र हवन केल्यानंतर आपली जी काय मनोकामना आहे ती परिपूर्ण होतात आणि सर्व भाविकांचे काय जे श्रद्धास्थान आहे इथे त्या देवाच्या आशीर्वादामुळे सगळ्यांचा भरभराट होत आहे. म्हणून यथाशक्ती इथे रुद्र हवन प्रत्येक श्रावणामध्ये लोक करतात. विशेषतः भाविकांनी सर्वांनी येऊन इथे देवाचा प्रसाद घेतात. प्रसाद घेतात अन्नसंतर्पण इथे असतं कायमचं. अन्नसंतर्पण पण इथे देवाच्या आशीर्वादाने सगळ्या लोकांना मिळतात आणि जी काही इच्छित मनोकामना ठेवून या देवळात येतात त्या देवळात सगळ्या लोकांचे मनोकामना ती परिपूर्ण होतात. आता पूर्वीपासून असा पद्धत आहे. नमस्कार, मी सचिन पाडळकर, पनवेलचा स्थायिक. माझा जन्म इकडेच झाला. आज रामेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आहे आणि आज रामेश्वराच्या पहिल्या ह्या दर्शनासाठी म्हणजे श्रावण महिन्यातला पहिल्या सोमवारी आम्ही म्हणजे दरवर्षीच येत असतो पण यावर्षी आलो आहे. आणि आज इथे इतकं प्रसन्न वातावरण आहे. इथे रघुरुद्राचं आयोजन केलेलं आहे विश्वस्त मंडळाने. आमचे उमेशजी इनामदार बालपणीचे मित्र आहेत, हे सुद्धा अध्यक्ष आहेत. आणि इथे आल्यानंतर आम्हाला जे प्रसन्नचं वातावरण मिळालं हे पहिल्यापासून म्हणजे आमच्या जन्माला आल्यापासून आजपर्यंत तेच टिकून राहिलेलं आहे. आणि इथे जे काही कार्यक्रम होतात त्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही नवरा बायको हजर असतो. ही माझी मिसेस आहे उज्ज्वला, तिचे अनुभव मी तुम्ही शेअर करू शकता, ती पण बोलू शकते. उज्ज्वला सांग. या देवळात येऊन एकदम इतकं प्रसन्न वाटतं आम्हाला, म्हणजे मन शांत होतं.